अत्यंत उत्साही अशा वातावरणामध्ये पद्मशाली युवक संघटनांच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला असून या वर्षात आपण अनेक कार्यक्रम घेणार असल्याचं या दरम्यान सांगण्यात आलंय. पद्मशाली समाजाचा आराध्य दैवत कुलदैवत महर्षी मार्कंडे यांच्या नारळी पौर्णिमा रथोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने 2 ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर पेठीतल्या महर्षी मार्कंडे पद्मशाली युवक संघटनेचे नूतन अध्यक्ष तुषार जक्का यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडलाय. यावेळी पदग्रहण सोहळ्याचं औचित्य साधून यंदाच्या वर्षी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे शतक महोत्सवानिमित्त पद्मशाली युवक संघटनेच्या नूतन समितीच्या वतीने 100 समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प पहिल्याच बैठकीत सर्वानुमते घेण्यात आलाय. याचाच एक भाग म्हणून 2 ऑगस्ट रोजी पदग्रहण सोहळा पार पडल्यानंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरु नानक चौक येथील महापालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बेघर निवारा केंद्र येथील सर्वांसाठी अध्यक्ष तुषार जक्का यांच्या हस्ते जेवणाचं वाटप करण्यात आलंय. यावेळी कार्याध्यक्ष कुमार गौरव कुडक्याल, सचिव श्रीकांत दासरी, प्रेसिडेंट मनोहर माचरला, उपाध्यक्ष साईनाथ गुंगा पाटील, नागेश बंडी, दिनेश श्रीकमल्ले, श्रीकांत घटकम, अभिषेक चिंता, नागार्जुन राहुल, शुभम एकलदेवी, प्रवीण मंदा, हरिप्रसाद चरकुपल्ली, विनय निली, किसान कोंडा यांच्यासह मिरवणूक प्रमुख निलेश मच्छा, अजय जक्कापल्ली, मिरवणूक प्रमुख हरिकृष्ण दुस्सा, सहप्रसिद्धी प्रमुख बाळकृष्ण इप्पाकायल, प्रसिद्धी प्रमुख श्याम आडम, सह खजिनदार संदीप श्रीचिप्पा, ओम केंजरला, खजिनदार शुभम आनंद मल्ला, कार्यकारिणी सदस्य अविनाश श्रीमल, प्रवीण जिल्हा, किरण कैरमकोंडा, बालाजी कैंची, प्रमोद चक्का यांची उपस्थिती होती. आज या ठिकाणी पद्मशाली युवक संघटना यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होत असून त्यांची या वर्षामध्ये निर्णय नवीन पदाधिकारी निवड पण झालेली आहे आणि त्यांचा असा संकल्प आहे की आपल्या आपुलकी बेघर निवारा केंद्रामध्ये वारंवार या ठिकाणी भेट देऊन आपले जे रहिवासी आहेत त्यांना अन्न वस्त्र निवारा औषधोपचार आणि त्यांचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी त्यांना जे काय मदत असेल ते मदत करण्याचा त्यांचा संकल्प आहे. आणि आताच मान्यवरांनी आपल्याला ज्यांनी सांगितलं त्यांचा मी खूप खूप आभार आहे. आपण केव्हाही इथे येऊ शकता, 24 तास आपण आम्ही आपण सेवेत आहोत. आपल्याला कुठे जर बेघर आढळले तर त्यांना इथं आणून सोडा. लहानपणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत स्त्री असो पुरुष असो सर्वांना निवाराची गरज आहे, सर्वांना अन्न वस्त्र औषधोपचाराची गरज आहे. पण आज देशामध्ये आज आपण युवक मंडळीसुद्धा सर्वांनाच कामाची गरज आहे. हे काम आपल्याला शोधण्यासाठी म्हणून खेड्यापाड्यातून आजूबाजूच्या परप्रांतातून इतर शहरातून लोक सोलापूरमध्ये येतात कामाच्या सोयीसाठी. हॉटेलमध्ये MIDC मध्ये जिथे काम मिळते तिथे काम करतात आणि संध्याकाळी निवारा नसल्यामुळे ते सार्वजनिक ठिकाणी आपल्या स्मार्ट सिटीचा परिसर असेल, सिद्धेश्वर मंदिर, पासपोर्ट कार्यालय, मस्जिदचा त्या ठिकाणचा गाळे वगैरे असेल विविध गाळ्याच्या समोर असे आसकला राहणारे लोक आहेत की दिवसात कुठेतरी कामात येतात पण संध्याकाळी निवारा नसल्यामुळं आपल्याला जिथं असायला मिळतं कोलाखाली वगैरे लोक राहतात. अशा ठिकाणच्या रहिवाशांना आपण या ठिकाणी आनंद सोडल्यास आपण त्यांना या ठिकाणी गरम पाण्याची उत्तम व्यवस्था, राहण्याची पुरुषांची सेपरेट व्यवस्था, महिलांची सेपरेट व्यवस्था, आपल्याला 75 लाखांची गरज आहे. आणखी आपण व्यवस्था वाढू शकतो. कोरोना काळामध्ये 150 लोक राहिले होते, आज मित्र आज आपल्याकडे 427 लोक येऊन गेलेले. त्यापैकी 400 लोकांचं आपण समुपदेशन करून त्यांच्या घरी पाठवलं, त्यांना उद्योग व्यापारासाठी ट्रेनिंग देऊन त्यांना नोकऱ्या मिळवून दिलेल्या, त्यामुळे त्यांची सुधारणा झाली. काही लोक त्यामध्ये व्यसनमुक्त झालेले आहेत. बरेचसे सार्वजनिक ठिकाणी सोलापूर महापालिकेच्या हद्दीमध्ये जे पब्लिक प्लेसला राहणारे जे निवारण असलेले राहणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये व्यसनाची शक्यता आहे. कारण का ते गृहत्याग केलेले आहेत, कारण कशामुळं एक तर घरामध्ये जमत असल्यामुळं प्रापंचिक अडचणीमुळं व्यसनामुळं आणि टेन्शनमुळे मग उद्योग व्यवसाय वापरण्यासाठी आले, परंतु तिथं राहणारे लोक हे बहुतांशी गाज्या दारूची सेवन करतात किंवा मेंटली ऑप्शन मॅन्टेन होतात. आणि मग अशा प्रसंगी त्यांना वेळी जर आपण मेडिटेशन औषध वगैरे दिले, मेडिसिन औषध वगैरे दिले आणि उत्तम आरोग्यासाठी त्यांना योग्य आहार आणि विहार हे जर दिलं तर ते माणूस माणसात राहतो. आणि नंतर तो माणूस वेळाचा दवाखान केला तर आणखी जास्त वेळा होतो, बरोबर. औषध उपचार नसले की आणखी जास्त. आम्ही ज्यावेळी तर लोक आणतो त्यावेळी पाहतो आपण की